स्थगन प्रस्ताव परंतु दोन्ही महत्वाचे स्थगन प्रस्ताव आहे एक तर ग्रामीण भागामध्ये आपन... शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात रोष आहे अध्यक्ष महोदय आणि त्या संदर्भात अध्यक्ष मग आम्हाला चर्चेला वेळ द्या ना तुम्ही स्थगन प्रस्ताव नाकारत असाल दुसरीकडे अध्यक्ष महोदय परीक्षा घोटाळ्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी आणि तरुण अध्यक्ष महोदय हे प्रचंड त्यांच्यामध्ये रोष आहे अध्यक्ष महोदय त्यांची अपेक्षा आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय साहेब आपलीच आपलीच लक्षवेधी नंबर एक ची विषयावरची आहे परीक्षेवर नाही ती अध्यक्ष महोदय परीक्षेवर कुठली लक्षवेधी लावली आपण आज परीक्षा घोट्यावर आपली लक्षवेधी नाहीये माझी आपल्याला विनंती आहे नाही आता आम्हाला चर्चेला वेळ निघून द्यावा अध्यक्ष मोदय कारण एवढा मोठा घोटाळा हा परीक्षेच्या संदर्भात झाला आणि त्या संदर्भात हे सभागृह चर्चा करणार नसेल तर कसं झालेलं अध्यक्ष मोदय आम्हाला वेळ निघून द्या त्याकरता तुम्ही जर आमचा स्थगन प्रस्ताव नाकारत असाल आम्हाला वे निमून द्या ना अध्यक्ष महोदय त्या संदर्भात आम्हाला चर्चेला वेळ द्या आपण अध्यक्ष महोदय आम्हाला वे निमून द्या त्या संदर्भात आपण मांडा हे अध्यक्ष महोदय या संदर्भात आपल्याला कल्पना आहे अध्यक्ष महोदय की इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आणि आपण बघा ही न्यासा नावाची जी कंपनी आहे अध्यक्ष महोदय या न्यासा नावाच्या कंपनीला एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस ला एम पॅनल केलाय अध्यक्ष महोदय एक एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस ला यांना अध्यक्ष महोदय अपात्र ठरवलं अपात्र या न्यासाला आणि त्यानंतर अध्यक्ष मोदय कोर्टात गेले आणि त्यानंतर चार मार्च दोन हजार एकवीस ला याच नासाला अध्यक्ष आपण पात्र केलं बरं पात्र केलं ठीक आहे आपण असं म्हणू शकतो की हायकोर्टाच्या निर्णयाने आम्ही पात्र केलं त्यांनाच काम देण्याची काय आवश्यकता होती अध्यक्ष मोदय न्यासाशिवाय दुसऱ्या कंपन्या नव्हत्या का आधी आपण चार कंपन्या पात्र केल्या होत्या या चार कंपन्या डावलून या न्यासालाच अध्यक्ष महोदय या ठिकाणी संपूर्ण काम आपण दिलं आणि त्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा आरोग्य विभागाच्या भरतीत घोटाळा झाला त्यानंतर अध्यक्ष माळाच्या भरतीत घोटाळा झाला आणि अध्यक्ष जीए सॉफ्टवेअर या जीए सॉफ्टवेअरला देखील अध्यक्ष मोदय आपण या ठिकाणी एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये एम्पॅनल केलं आणि यांनी अध्यक्ष महोदय टीईटी मध्ये घोटाळा केला अध्यक्ष महोदय या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा ही घोटाळ्याशिवाय शिवाय या ठिकाणी होत नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे हे सगळे घोटाळे या ठिकाणी चाललेले आहेत अध्यक्ष महोदय पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला आरोग्य विभागाच्या क आणि ड गटातील साडेसहा हजारहून अधिक पदांच्या भरतीची परीक्षा आपण घेतली आणि अध्यक्ष महोदय या न्यासाने या परीक्षेमध्ये पेपर फोडण्यापासून तर सगळ्या गोष्टी अध्यक्ष मोदय या ठिकाणी केल्यात खरं म्हणजे माझी आमदार जे आहेत त्यांचे मी आभार मानेन की ज्यांनी हा सगळा त्या ठिकाणी उघडकीस आणला अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे ती ध्वनीफीतच आहे की ज्या ध्वनी फितीमध्ये एकेका पदाकरता काय बोली लागली आहे या बोलीच्या संदर्भातली सगळी माहिती अध्यक्ष मोदय ही यामध्ये खरं म्हणजे देण्यात आली पहिल्यांदा तर इतका घोळ झाला अध्यक्ष मोदय की नवी मुंबईच्या उमेदवाराला अमरावतीचं केंद्र मिळालं औरंगाबादच्या उमेदवाराला जळगावचं केंद्र मिळालं विदर्भाच्या उमेदवाराला रत्नागिरीचं केंद्र मिळालं आणि अध्यक्ष महोदय एकाला तर दिल्लीचं केंद्र मिळालं अध्यक्ष मोदय आणि एवढंच नाही तर माजी आमदार अध्यक्ष मोदय चार लाख एकसष्ट हजार अर्ज हे प्राप्त झाले ऐन वेळी निवडणुका रद्द केल्या आणि अध्यक्ष महोदय माजी आमदार प्रकाश शेणगे यांनी ऑडिओ क्लिप समोर आणली अध्यक्ष महोदय ज्यामध्ये न्यासा कंपनीचा दलाल जो आहे तो नियुक्तीची हमी देत होता आणि पुढच्या संभाषणामध्ये संपूर्ण नियुक्तीचं रेट कार्ड अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे क गटातील नियुक्ती करता पंधरा लाख रुपये ड गटातील नियुक्ती करता आठ लाख रुपये अध्यक्ष महोदय एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये दोनशे उमेदवारांनी पैसे दिल्याचा दावा या क्लिपमध्ये तो दलाल करतोय अध्यक्ष महोदय आणि इतक्या मोठ्या प्रमाणात एवढंच नाही तर गट ड पदाची पत्र जी काही प्रश्नपत्रिका आहे ती अध्यक्ष मोदय सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे आणि एवढंच नाही दोन वेगवेगळ्या दिवशी परीक्षा झाल्या एकच प्रश्नपत्रिका दोन्ही वेळेस म्हणजे जी सात दिवसापूर्वी दिलेली प्रश्नपत्रिका अध्यक्ष मोदे ती सात दिवसानंतर पुन्हा एकदा तीच प्रश्नकार पत्रिका देण्यात आली म्हणजे सात दिवसांनी ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय परीक्षा दिली त्यांना याची पूर्ण कल्पना होती की काय पेपर सेट झालेला आहे आणि अध्यक्ष महोदय यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मंत्रालयापर्यंत तार चाललेले आहेत अध्यक्ष महोदय महेश बोटले त्याला अध्यक्ष महोदय अटक झाल्यानंतर त्याच्या झडतीमध्ये लातूर आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेसह बारा जणांची माहिती मिळाली म्हणजे संपूर्ण शासकीय यंत्रणा सडलेली होती अध्यक्ष महोदय ही शासकीय यंत्रणा अध्यक्ष महोदय प्रशांत बडगिरेच्या ड्रायव्हरकडे क आणि ड या प्रश्नपत्रिका सिलबंद पाकिटात त्याच्याकडे मिळाले अध्यक्ष महोदय आणि तीस लाखाचा व्यवहार झाल्याचे पुरावे हे देखील त्या ठिकाणी मिळाले एवढच नाही तर अध्यक्ष महोदय प्रश्नपत्रिका पुरवण्याकरता सहा ते साडेसहा लाख रुपये प्रत्येकाकडनं घेतल्याचे पुरावे देखील या ठिकाणी अध्यक्ष महोदय मिळालेले आहेत खरं म्हणजे हे सगळं जर मी या ठिकाणी मांडलं अध्यक्ष महोदय तासभर तरी मला या ठिकाणी बोलावं लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात हे घोटाळे झाले आहेत आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर हे जी काही ही जी दुसरी जी ए सॉफ्टवेअर कंपनी आहे ही कंपनी अध्यक्ष महोदय काळ्या यादीत होती तीन महिन्यामध्ये काळ्या यादीतनं या कंपनीला बाहेर काढून याच कंपनीला सगळे कामं दिले अध्यक्ष महोदय आणि अक्षरशः त्यांच्याकडे ज्या प्रकारचे घोटाळे बाहेर निघालेले आहेत हे अत्यंत भयानक अशा प्रकारचे घोटाळे आहेत मला याची कल्पना अध्यक्ष महोदय मी नियम पाळणार आहे मला याची कल्पना आहे मी आपल्याला केवळ एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय आपण जर स्थगन प्रस्ताव नाकारत असाल तर अध्यक्ष मोदय ही अतिशय गंभीर बाब आहे उद्या आपण याच्या संदर्भात चर्चा लावा अध्यक्ष मोदय हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे या परीक्षा घोटाळ्याचे तार जे आहेत अध्यक्ष मंत्रालयातले अधिकारी अटकेत चाललेले आहेत आणि म्हणून या संदर्भात अध्यक्ष मोद्या आपण उद्या चर्चा लावावी अशी माझी विनंती आहे